मित्रांनो, प्रत्येकालाच वाटतंय पुढच्या आठवड्यामध्ये मोठा इव्हेंट आहे, अर्थात इलेक्शनचे रिझल्ट येतात. मार्केट 1000 पॉईंटची रॅली देईल का 1000 पॉईंटचा फॉल देईल, प्रत्येकाला प्रश्न आहे. आणि ह्या बुल रॅलीमध्ये भाग घ्यायचा का बीएल रॅलीमध्ये भाग घ्यायचा, पण नक्की डायरेक्शन कशी शोधायची. आणि आम्हाला खूप सारे प्रश्न आले याच्यावर. मी एक स्ट्रॅटेजीचा पण व्हिडिओ बनवला, या कार्डवर क्लिक करा, अगदी डिटेल माहिती मिळून जाईल याच्यामध्ये. पण मी आता असे याच्यामध्ये काही 5 पॉईंट आम्हाला असे सापडले की याचा विचार केला आणि जर प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये फोकस करता आला तर आपल्याला डायरेक्शन सापडायला सोपं जाईल याच्यामध्ये. ओके, तर चला मित्रांनो व्हिडिओची डिटेलमध्ये सुरुवात करूया. समजून घेऊया की हे काय 5 पॉईंट असतील आणि ह्या 5 पॉईंट आपल्या सगळ्यांना फोकस करायचं आहे, जेणेकरून 4 जूनच्या रॅलीमध्ये आपण पण हात धुवून घेऊ शकतो याच्यामध्ये. मित्रांनो, पुढे जाण्यात एक रिक्वेस्ट करेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं, जेणेकरून असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट आपण इथे विचार करू शकतो याच्यामध्ये की मार्केटमध्ये हा मागचा जो मे महिना आहे, या संपूर्ण मे महिन्याचा विचार करायला गेलं याच्यामध्ये, तर FIsने जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपयांचं सेलिंग केलेलं आहे. बरोबर, आता हे सेलिंग का केलं बरं याच्यामध्ये? तर पहिली गोष्ट, जेव्हा एखादा मोठा इव्हेंट असतो जसं इलेक्शन आहे, ती लोक रिस्क नाहीत घेत, कारण त्यांनाही माहीत नाही पुढे काय होईल काय नाही याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी सगळा तर माल विकलेला नाही, पण बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग केलं आहे. पॉझिटिव्ह सेंटिमेंट आले, अजून पैसे ओततील मार्केटमध्ये. समजा निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाले मार्केटमध्ये, अजून प्रॉफिट बुकिंग आलं समजा, तर ते अजून पैसा काढून घेतील. पहिली गोष्ट. याच्या मागचं अजून रिझन काय आहे? तर कारण काय होतं आहे, जर जसं आपण एखाद्या स्टॉकचा पीई बघतो, जर कंट्री वाईज पीई रेशो बघायला गेला तर इंडिया आणि चायना हे दोन गोष्टींचा आपण याच्यामध्ये विचार करूया. तर चायनाचा पीई रेशो जर बघायला गेला तर थोडा स्वस्त आहे आपल्यापेक्षा का? तर मार्केट आपल्या पद्धतीने जोरदार मागच्या 1-2 वर्षामध्ये त्यांचे चाललेले नाहीत, त्यामुळे इकडचा पैसा ते मोस्टली तिकडे जातात, कारण चायनीज गव्हर्नमेंट नवनवीन स्कीम्स त्यांना देऊ करते. त्यामुळे ही जर कंडिशन अजून राहिली तर अजून पैसा निघून जाऊ शकतो मार्केटमधून. आता महत्वाची गोष्ट काय, हा सगळा पैसा आपल्यातून जातोय, पण यामध्ये जर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा विचार करायला गेलं तर त्यांनी जवळपास 50,000 कोटी रुपयांचं बाइंग केलंय. म्हणजे यांनी जेवढा FIsने माल विकला यांनी खरेदी केला. आणि एवढंच नाहीये, त्यांच्याकडे 1.3 लाख कोटी रिझर्व आहेत, म्हणजे एवढा फंड्स ते अजून मार्केटमध्ये ओतू शकतात. म्हणजे यांनी काही विकलं तर भिण्याची गरज नाहीये. आता लक्षात ठेवा, FIsने पैसा काढला, चायनीज मार्केटमध्ये लावला, पण ऍक्च्युली FIs जे एक्झिट घेतात ते भारतातच नाही होत, इतर जे पण जगामधल्या इतर कंट्री जिथे ते पैसा लावतात, मोस्टली इलेक्शनच्या आधी बऱ्याच ठिकाणाहून ते पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करतात एक सेफ साईड म्हणून. त्यामुळे जे काही FIची कंडिशन आहे ती काही खूप मोठी टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हा, एखादा स्पेसिफिक स्टॉकमधून पैसा निघतोय तर त्याच्यामध्ये एक चांगलं प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं, ज्या पद्धतीने आपण इंडेक्सचा विचार करतोय. पहिला मुद्दा क्लिअर. आता दुसऱ्या पॉईंटकडे येतो, सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये. आताच्या कंडिशनला मार्केटमध्ये एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली येईल, पण ही जी रॅली मागील काही दिवसापासून, म्हणजे अगदी मागच्या 5-6 महिन्याचा विचार करायला गेलं तर शानदार रॅली पाहायला मिळते. पण एक स्टेटमेंट आलंय RPG एंटरप्राइजेसचे जे हर्ष गोयंक आहेत, ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीने केतन फारेख असेल किंवा अगदी आपण पाहायला गेला असेल की हर्षद मेहता स्कॅम झाले, त्यांनी स्टॉक्स त्यावेळी फुगवले, त्याच पद्धतीने आत्ता बऱ्याच जे काही फंडामेंटली बॅड कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये पण कोलकाता स्टॉक एक्सचेंजच्या साईडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतला जातोय आणि बरेच स्टॉक फुगवले जात आहेत. काय होईल, हा बबल जर फुटला तर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग येऊ शकतं. ओके, त्यामुळे थोडं लक्षात ठेवा, कारण काय होतं, जेव्हा एखादा स्टॉक खूप सारा वाढतो तेव्हा त्याला एका बॅड न्यूजची गरज असते, आणि ही न्यूज यदा कदाचित जर तयार झाली 4 तारखेनंतर ना, तर असे स्टॉक्स पुढे राहतील जे रॅलीमध्ये पुढे होते, जे फंडामेंटली स्ट्रॉंग नाहीत. म्हणजे बघा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चुकून पण एखादा कुठला स्टॉक नाही ना असा की जो फंडामेंटली स्ट्रॉंग नाही पण तुम्हाला खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे, कारण ह्याच्यामुळे ही न्यूज बाहेर आली, त्याच्यानंतर थोडा सेलिंग माइंडसेट लोकांमध्ये आला आणि पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये आपल्याला थोडं पाहायला मिळालं. 2 नंबरची गोष्ट पण क्लिअर झाली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये 3 नंबरची मी तुम्हाला सांगतो, इंडिया वेक्सची. इंडिया वेक्स जो आहे ना, तो मागच्या 2 वर्षाचा विचार करता आता हायएस्ट लेवलला ट्रेड करतोय. ओके, अगदी शुक्रवारचाच विचार करायला गेले तर तो 22-23 रेंजमध्ये ट्रेड करतोय. हायएस्ट पॉईंटला आहे, याचा अर्थ तो हायएस्ट व्हॉलेटिलिटी दाखवतोय जी 2 वर्षामध्ये नव्हती. ती म्हणजे एक्सपेक्टेड व्हॉलेटिलिटी बोथ साईड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 1000 पॉईंट अप 1000 पॉईंट डाऊन मिनिमम एक्सपेक्ट करू शकतो आपण मार्केटमधून. विक्स का दाखवतोय मी तुम्हाला,
इंडिया विक्स हा तुम्हाला दाखवणार आहे की मार्केटमध्ये खरंच मोठा मूव्ह येऊ शकतो का नाही, याचा अर्थ येऊ शकतो. ज्या अर्थी तो एवढा स्ट्रॉंग होतोय वरच्या साईडला, याचा अर्थ तो आणखीन वर गेला तर अजून मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणि अगदी जूनमध्ये पाहायला मिळू शकते. ओके, आता हे सगळं आपण पाहिलं महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये. चार नंबरचा मुद्दा आणखीन महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जीडीपीचा फॉरकास्ट आता लक्षात ठेवा, आरबीआयनं जे काही प्लॅन केले होते आणि त्याच्यानुसार त्यांनी जीडीपीचा फॉरकास्ट येणाऱ्या 2024-25 साठी जवळपास 7% ठेवलेला आहे आणि यालाच एसएनपी ग्लोबलने पण पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे. म्हणजे काय तर ते सांगतात, जीडीपी 7% अनुमानाने वाढत राहील. म्हणजे मार्केटमध्ये जरी काही फॉल आला तरी तो काही खूप दिवसांसाठी नसणार आहे, कारण इन्व्हेस्टमेंट येते इकॉनॉमिकल कंडिशन्स बघून. कुठली पार्टी बघून इन्व्हेस्टमेंट येणार नाहीये. ती काही जी न्यूज असेल ती शॉर्ट टर्मसाठी इम्पॅक्ट करेल इंडियन मार्केटला. म्हणजे मी म्हणेन की समजा निगेटिव्ह न्यूज आली, खूप सारे स्टॉक काही पडणार नाहीयेत, करेक्शन लेवलमध्ये जातील. माझं म्हणणं आपण तिथे बाईंगचा विचार करू शकतो, कारण ऑल ओव्हर जर विचार करायला गेलं तर एक ग्लोबली पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे आणि इंडियन मार्केटमध्ये इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे आणि त्याचं एक रिझन आहे. आरबीआय सांगते 7% म्हणजे जगामधल्या ज्या टॉप मोस्ट कंट्री आहेत आता ग्रो स्टेजमध्ये असलेल्या त्याच्यामध्ये आपण वरच्या लेवलला आहोत. ओके, आता हे झाले महत्वाचे चार मुद्दे. आता सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा मी सांगतो की सध्याच्या इलेक्शन सिनेरियोला धरून असेल याच्यामध्ये. आत्ताची कंडिशन काय सांगितलं आहे, आपकी बार 400 पार जो रुलिंग पार्टीचा नार आहे. आणि हे का महत्वाचं आहे लक्षात ठेवा, जेव्हा ह्या 400 सीटी येतील ही न भूतो न भविष्य कंडिशन असेल त्यांच्यासाठी, तेव्हा मार्केटमध्ये मग आपल्याला आय थिंक सर्किट पाहायला मिळू शकतं. जे 2009 साली आपण पाहिलं होतं ती कंडिशन मार्केटमध्ये उभी राहू शकते जर सीट्स 350 पुढे जायला सुरुवात झाली तर. हे कधी कळेल तुम्हाला, आता अर्थात शनिवारी संध्याकाळी काय होईल याच्यामध्ये एक्झिट पोलचे रिझल्ट येईल, याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये सोमवारी घडेल. पण जर सोमवारी याच्यामध्ये समजा निगेटिव्हिटी पाहायला मिळाली काय होऊ शकतं, ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला येणार आहेत मंगळवारी. समजा एक्झिट पोलच्या अपोजिट कंडिशन तयार झाली तर सोमवारी मार्केट पडेल, मंगळवारी परत बूम होऊ शकतं, याच्या अपोजिट पण होऊ शकतं. सोमवारी रॅली मारेल, मंगळवारी परत पडू शकतं, कारण ऍक्च्युअल तुम्हाला जे काही कळणार आहे ते मंगळवारी कळणार आहे ऍक्च्युअली. म्हणून मी का तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, ही कंडिशन येते आपकी बार 400 पार या नाऱ्यापाशी, म्हणजे 300+ जात आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड मोमेंटम पाहायला मिळेल. 300 डाऊन जाती पार्टी तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल याच्यामध्ये. आता हे नुसतंच आम्ही सांगत नाहीये, कारण आम्ही विचार केला इलेक्शन कॅम्पेनचा, जे तुम्ही बऱ्याच गोष्टी स्क्रीनवर पण पाहायच्यामध्ये 2000 नॉर्मली पाहायला गेलं, 19 विचार करायला गेलं, करंट रुलिंग पार्टीने इलेक्शन कॅम्पेनवर जवळपास 7.5 कोटी खर्च केला होता सोशल मीडिया थ्रू करायला, आणि यांची आत्ताची जी अपोजिशन पार्टी त्यांनी नॉर्मली 2 कोटी खर्च केला होता. 2024 रुलिंग पार्टीने 5व्या स्टेजपर्यंत 55 कोटी रुपये खर्च केले सोशल मीडियावर, आणि आत्ताची जी अपोजिशन पार्टी यांनी आत्तापर्यंत 34 कोटी खर्च केलेत. म्हणजे हे पण कुठे कमी नाही आहे. आणि ऍक्च्युली पाहायला गेलं तर महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 12 ठिकाणी लोकांचं दोन्ही साईडला वेटेज आहे. म्हणजे कोणी सांगत नाही आहे की अमुकच पार्टी येईल, म्हणजे आपल्या ठिकाणी थोडं लोकांना कॉन्फिडन्स कमी आहे, कोणी असू द्या. ओके, म्हणजे काय तर थोडं सेफ झोनमध्ये घेणं जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. 5 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, काही इकॉनॉमिकल आहेत, काही मार्केट रिलेटेड, FIचा पैसा आहेत, आणि शेवटी आपण विचार केला पार्टीचा विचार करता. ओके, आता तुम्ही विचार कराल आम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर नॉर्मली प्रीमियम आहेत, तर याच्यामध्ये ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आधी पाहून घ्यायची. तुम्हाला मी आधी सांगितलं याच्यामध्ये सिम्पली काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये, सोमवारी कुठलीही गडबड मोठी करायची नाहीये. ट्रेडमध्ये एंट्री भेटली घ्या, नाही भेटली सोडून द्या. कारण काय होईल, मोस्टली सोमवारी ऑलरेडी प्रीमियम हाय असतील तर ते सकाळी सकाळीच गॅप अप किंवा गॅप डाऊन मार्केटमध्ये पाहायला मिळेल. जर समजा सोमवारी सकाळी मार्केटमध्ये तुम्हाला 400-500 पॉईंट समजा गॅप अप मिळतोय बँक निफ्टीमध्ये, किंवा निफ्टीमध्ये 200-300 पॉईंटपेक्षा गॅप अप किंवा गॅप डाऊन भेटतोय, शांत राहा. कारण तुम्ही 100% तिथे ट्रॅप होऊ शकता. लक्षात ठेवा, ऍक्च्युअली तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा FIDI जो बिग मनी आहे तो काय विचार करत असेल, तो तर राईटर आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. तो दोन्ही साईडला मार्केटमध्ये काय करेल, ऍक्च्युअली झुंजवायचं काम करेल बायर्स आणि सेलर्सला याच्यामध्ये, किंवा कॉल बायर्स आणि पुट बायर्सला. त्यामुळे मी म्हणेल जर मोठा गॅप अप होतोय तर सोमवारी एक्झिट पोलच्या रिझल्ट नंतर पण काही ऍक्शन घेऊ नका. मंगळवारी ऍक्च्युअली तुम्हाला जर तो एका फ्लॅट लेवलला भेटतोय तिथून तुम्ही रॅली कॅच करायचा प्रयत्न करा, ज्या ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपण शिकलो त्याच्याप्रमाणे. ओके मित्रांनो, आशा करूया ह्या सगळ्या कंडिशन जर फेवरेबल येत आहेत तर मार्केटमध्ये 1000 पॉईंट+ रॅली पाहायला मिळेल. जर ह्या ज्या आत्ता सगळ्या कंडिशन सांगितल्या ह्याच्यामध्ये कुठेही निगेटिव्हिटी दिसतीये तर साहजिक 1000 पॉईंट डाऊन सेलिंग पाहायला मिळेल. कारण लक्षात ठेवा, मार्केटने एक नवीन हाय टच केला अर्थात निफ्टीने,
हाय टच केल्यावर काय झालं, पुन्हा सेलिंग प्रेशर आलं, 50% आला तो 50%च्या. आत्ताची जी लेवल आहे याची, जी फ्रायडेची आहे, इथून मार्केट 1000 पॉईंट वर जाण्याची कॅपॅसिटी ठेवतंय, 1000 पॉईंट डाऊन साईड जाण्याची कॅपॅसिटी ठेवतंय. का तर एका महत्वाच्या सपोर्ट झोनला येतो आणि इम्पॉर्टंट लेवल 22000च्या खाली असणार आहे. ही जर ब्रेक होतीये तर मार्केटमध्ये मग पोझिशनल सेल अप आपल्याला मंगळवार नंतरनं पाहायला मिळेल. जर मंगळवारी मार्केट आपल्याला आत्ताची कंडिशन आपण पाहतोय की 23000च्या प्लस क्लोज होतंय, तर ते 24000 जून एंडिंगपर्यंत टेस्ट करू शकतं. आता हा आमचा अभ्यास आहे, कुठल्याही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे. जे डिटेल आम्ही स्टडी केला, जे तुमच्यापर्यंत मांडला, तुम्हाला कसं वाटलं बरं याच्यामध्ये, जी जी काही माहिती सांगितली ही कशी वाटली, प्रत्येकाने कमेंट करायची आहे. आणि तुम्हाला वाटतं का बरं की मंगळवारी लाईव्ह मार्केटमध्ये यावं आणि आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं, तर ज्यांनाही वाटतं लाईव्ह वेबिनार इलेक्शन डे दिवशी घ्यावा, त्यांनी लाईव्ह वेबिनार अशी खाली कमेंट करायची. जितक्या जास्त कमेंट येतील तेवढा आम्ही नक्कीच प्रयत्न करूया लाईव्ह मार्केटमध्ये येण्याचा. आणि जास्तीत जास्त वेळ त्या दिवशी मी लाईव्ह राहील, जिथे आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा करू शकतो मार्केटचा पुढचा ट्रेंड आणि त्या दिवशीचा ट्रेड फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.